आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत तो टॉपिक आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. दिस इज मेंडल सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स अँड धिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. इन द लास्ट पिरियड वी हॅव डिस्कस लॉ ऑफ डॉमिनन्स अँड वी आर डिस्कसिंग द टॉपिक मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स इन द चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. चला स्टार्ट करू लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही वाचाल हा टॉपिक माझं शिकवणं झाल्यानंतर पेज नंबर 52 वर हा दिलेला आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. शिकवणं झालं की तुम्ही तो वाचा आणि वहीमध्ये लिहून काढा. बघा, जसं आता एक क्रॉस मी करते आहे, हा तुम्हाला पार्ट झालेला क्रॉस आहे, प्युअर टॉल प्लांट आहे आणि हे प्युअर डॉर्फ प्लांट आहे. याला मी होमोझायगस म्हणू शकते, प्युअर म्हणू शकते, ट्रू ब्रीडिंग म्हणू शकते, कारण की या प्लांटमध्ये टॉल हे कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी जे दोन जीन्स किंवा जे दोन अलील्स आहेत ते आयडेंटिकल आहेत, एकसारखे आहेत, म्हणून हे प्लांट प्युअर आहे. मी दुसरं प्लांट घेतलं, दुसरं प्लांट डॉर्फ आहे आणि डॉर्फ हे कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी या प्लांटमध्ये जी अलील्सची पेअर आहे ती आयडेंटिकल आहे, स्मॉल टी स्मॉल टी. टॉल आणि डॉर्फ हे झाले फिनोटाईप्स. फिनोटाईप्स म्हणजे एक्स्टर्नल कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन ऑर्गॅनिझम. कॅपिटल टी फॉर टॉल अँड स्मॉल टी फॉर डॉर्फ हे झाले जिनोटाईप्स. त्यानंतर आहे गॅमिट्स. त्यानंतर गॅमिट्स आहे. गॅमिट्समध्ये हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी. गॅमिट्स हे नेहमी मियोसिस डिव्हिजननी तयार होत असतात, त्यामुळे गॅमिट्स हे हॅप्लॉइड असतात. हे जे दोन जीन्स आहेत या दोन जीन्सपैकी एकच जीन गॅमिटमध्ये येईल. कारण काय तर गॅमिट्स हे रिडक्शन डिव्हिजननी तयार झाले. त्यानंतर हे जे गॅमिट्स आहेत मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट यांचं फ्युजन होणार. मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट यांचं फ्युजन झाल्यानंतर इथे एक झायगोट तयार होणार आणि त्या झायगोटमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी असं कॉम्बिनेशन येणार. आणि हा जो झायगोट आहे या झायगोटपासून एम्ब्रियो तयार होणार आणि तो जो एम्ब्रियो आहे तो एम्ब्रियो सीडमध्ये राहणार. अशी सीड आपण जेव्हा जमिनीमध्ये लावू तेव्हा त्या सीडपासून जे झाड डेव्हलप होणार ते झाड राहणार टॉल. टॉल म्हणजे या पेरेंटसारखं यासारखं नाही, दोनपैकी एकाच पेरेंटचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा फिनोटाईप आहेत ते F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत आहेत. हे आहे फर्स्ट हायब्रिड जनरेशन किंवा याला म्हणतात फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट हायब्रिड जनरेशन ऑर फर्स्ट फिलियल जनरेशन. त्यानंतर इथून सुरू होतो आपला लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑर लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. इथे काय होत आहे की हे जे जनरेशन आहे F1 जनरेशन म्हटलं मी, हायब्रिड जनरेशन आहे, या जनरेशनमध्ये हे जे दोन अलील्स आहेत कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे दोन्ही जे अलील्स आहेत हे सोबत राहणार, टुगेदर एकत्र राहणार, ते एकत्र राहणार विदाऊट मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग. विदाऊट मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग हे दोन्ही जे अलील्स आहेत हे एकत्र राहणार. विदाऊट मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग म्हणजे हे दोन्ही पण जे अलील्स आहेत
ते एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही. का मी असं म्हटलं, कारण की ह्या ही जी जनरेशन आहे, या जनरेशनमधले जे प्लांट्स आहेत ते काय टॉल आहे. टॉल म्हणजे या पेरेंट्ससारखे आहे, हुबेहूब या पेरेंट्ससारखे. या पेरेंट्सचे कॅरेक्टर्स, फिनोटाईप्स इथे एक्सप्रेस झालेले नाही. या दोन पेरेंट्सचे इंटरमिडिएट कॅरेक्टर्स नाही आहे इथे, हुबेहूब या पेरेंट्ससारखे आहेत. असं नाही की बा हा टॉल आणि हा डॉर्फ आहे, त्याच्यामध्ये मध्यातच हाईट आहे, इंटरमिडिएट आहे कॅरेक्टर, असं मुळीच नाही. तर ही जी जनरेशन आहे F1 जनरेशन, या F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट्स कसे आहेत, टॉल आहेत. टॉल आहेत म्हणजे अगदी या पेरेंट्ससारखे टॉल आहेत ते प्लांट्स. तर F1 जनरेशनमध्ये आपल्याला सगळे प्लांट्स काय मिळाले, F1 जनरेशनमध्ये आपल्याला सगळे प्लांट्स टॉल मिळाले. हा लॉ काय म्हणतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑर लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. हायब्रिड जनरेशनमध्ये म्हणजे F1 जनरेशनमध्ये हे जे दोन अलील्स आहेत ते एकत्र राहतात. कसे एकत्र राहतात, विदाउट मिक्सिंग ऑर विदाउट ब्लेंडिंग. ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, ब्लेंडिंग म्हणजेच मिक्सिंग. हा जो अलील आहे हो हा याच्यामध्ये मिक्स होत नाही, हा अलील याच्यामध्ये मिक्स होत नाही. म्हणजे ते एकत्र राहतात पण ते सेपरेट राहतात, एकत्र राहतात पण ते सेपरेट राहतात. असं कसं होऊ शकतं, एकत्र आणि सेपरेट ह्या दोन्ही पण विरुद्ध गोष्टी आहे. या जनरेशनमध्ये ही पेअर आहे, ती सोबत दोनही सोबत सोबत आहे, पण ते दोनही सोबत सोबत असून ते मिक्स होत नाहीत. मिक्स जर झाले असते तर आपल्याला या जनरेशनमध्ये टॉल कॅरेक्टर मिळालं नसतं, आपल्याला दोघांच्या मधलं कॅरेक्टर मिळालं असतं. म्हणजे इंटरमिडिएट हाईट असती या प्लांटची, इथे काय आहे पूर्ण याचसारखं हे दिसतं, या पेरेंट्ससारखं आहे, म्हणजे हे काय आहे, हे टॉल प्लांट आहे. आणि F1 जनरेशनमध्ये हे एकत्र राहतात हे दोन्ही पण अलील्स. आणि F1 जनरेशनमधले प्लांट्स जेव्हा गॅमिट्स तयार करतात, F1 जनरेशनमधले प्लांट जेव्हा गॅमिट्स तयार करतात, गॅमिट्स तयार करताना काय होतं की हे जे दोन अलील्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात किंवा सेग्रिगेट होतात. जेव्हा हे प्लांट गॅमिट्स बनवेल तेव्हा हे जे दोनही अलील्स आहेत हे एकमेकांपासून काय होऊन राहिले, सेपरेट होऊन राहिले, सेग्रिगेट झाले. सेपरेट आणि सेग्रिगेट एकच शब्द आहे, वेगवेगळा शब्द नाही, अर्थ एकच आहे, शब्द जरी वेगळा दिसत असला तरी. तर ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन बोथ दी अलील्स सेपरेट ऑर सेग्रिगेट फ्रॉम ईच अदर अँड एंटर इन टू डिफरंट गॅमिट्स. ते एकमेकांपासून सेपरेट झाले, एकमेकांपासून सेग्रिगेट झाले, आणि हा कॅपिटल टी वेगळ्या गॅमिटमध्ये गेला आणि स्मॉल टी वेगळ्या गॅमिटमध्ये गेला. कॅपिटल टी वेगळ्या गॅमिटमध्ये गेला आणि स्मॉल टी वेगळ्या गॅमिटमध्ये गेला, सेपरेट झाले. म्हणून याला काय म्हटलं, सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन. हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला लागू असलेला हा लॉ आहे. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असंच होतं. गॅमिट्स जे आहे ते मियोसिसनीच तयार होतात. तर आता हा जो गॅमिट आहे, पर्टिक्युलर गॅमिट आहे, याच्यामध्ये हाईटसाठी कॅपिटल टी आहे, आणि हा जो गॅमिट आहे हाईटसाठी काय आहे, स्मॉल टी. म्हणजे हा जो गॅमिट आहे हा टॉलसाठी प्युअर आहे आणि हा जो गॅमिट आहे हा डॉर्फसाठी प्युअर आहे. प्रत्येक गॅमिट जो आहे तो प्युअर असतो, कारण कोणताही गॅमिट असो त्यामध्ये एका कॅरेक्टरला कंट्रोल करण्यासाठी एकच जीन असतो, दुसरा जीन नसतो. त्यामुळे भेसळ होण्याचा, मिक्सिंग होण्याचा, ब्लेंडिंग होण्याचा प्रश्नच येत नाही. ते कसे राहतात, प्युअर राहतात. म्हणून या लॉला काय म्हणतात, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. तर इथे मी लिहिलेलं आहे गॅमिट्स. तुम्ही हे जे बोर्डवर मी लिहिलेलं आहे ते सगळं तुम्ही लिहून घ्या आणि मग याचं स्टेटमेंट आपण स्टडी करू. यानंतर आपण घेणार आहोत स्टेटमेंट ऑफ
स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रीगेशन. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रीगेशन आपण घेणार आहोत. द लॉ स्टेट्स दॅट द लॉ स्टेट्स दॅट वेन हायब्रिड हायब्रिड हा कोणत्या जनरेशनमध्ये मिळतो आपल्याला? हायब्रिड मिळतो आपल्याला F1 मध्ये. वेन हायब्रिड फॉर्म्स गॅमिट when hybrid forms gametes, all the alleles segregate from each other and enters into different gametes and enter into different gametes. Gametes form are pure in that they carry only one allele each. One allele each, either dominant allele or recessive allele. Hence, this law is also described as law of purity of gametes. Described as law of purity of gametes. हे झालं स्टेटमेंट या लॉचं. डिस्कस करू स्टेटमेंटला. एक्झाम्पल घेऊन समजून सांगितलेले आहे. वरती जे दोन पॅरेग्राफ्स दिलेले आहे ते सगळे मी तुम्हाला एक्झाम्पलनी समजून सांगितलं आहे. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रिगेशन. द लॉ स्टेट्स दॅट व्हेन हायब्रिड म्हणजे आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं? Capital T, small t घेतलं होतं. हायब्रिड मिळालं कसं? जेव्हा दोन होमोझायगस प्लांटला क्रॉस केलं, त्यांच्या क्रॉसमधून काय मिळालं? हायब्रिड मिळालं होतं. आपण कोणाकोणाचा क्रॉस केला होता? टॉल आणि डॉर्फचा हायब्रिड मिळालं होतं आपल्याला. हायब्रिड कोणत्या जनरेशनमध्ये मिळालं होतं? F1. हायब्रिड काय होतं? टॉल होतं. परत बघा, द लॉ स्टेट्स दॅट वेन हायब्रिड म्हणजे F1 फॉर्म्स गॅमिट्स. हायब्रिड जेव्हा गॅमिट्स तयार करतो, ऑल दी अलील्स सेग्रिगेट फ्रॉम ईच अदर. जेव्हा हा हायब्रिड गॅमिट्स तयार करतो, तेव्हा या गॅमिट्समध्ये असणारे जे अलील्स आहेत ते सगळे अलील्स एकमेकांपासून काय होतात? सेग्रिगेट किंवा सेपरेट. हायब्रिडमध्ये कोणते अलील्स आहेत? कॅपिटल टी
स्मॉल टी, कारण आपण त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर कन्सिडर केलेले आहेत, दोनच कॅरेक्टर एकच कन्सिडर केला आहे, हाईट ऑफ प्लांट. ट्रेड्स कोणते आहे, टॉल आणि डॉर्फ. हायब्रिडमध्ये बघा, एक हा दोन पेरेंट्सपैकी एका पेरेंटमधून कॅपिटल टी आलेला आहे, दुसऱ्या पेरेंटमधून स्मॉल टी आलेला आहे हायब्रिडमध्ये. हे हायब्रिड जेव्हा गॅमेट्स फॉर्म करेल तेव्हा काय होणार की हे जे अलील्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होणार किंवा सेग्रिगेट होणार. का बरं एकमेकांपासून सेपरेट और सेग्रिगेट होणार, कारण की गॅमेट्स तयार होताना कोणतं डिव्हिजन होतं बेटा, मियोसिस होतं, रिडक्शन डिव्हिजन. मियोसिसला काय म्हणतो आपण, रिडक्शन डिव्हिजन. आणि मियोसिसमध्ये जी रिझल्टंट सेल असते ती हॅप्लॉईड असते, म्हणजे मियोसिस हे डिप्लॉईड सेलमध्येच होतं नेहमी, आणि मियोसिसनंतर जी डॉटर सेल तयार होते ती डॉटर सेल कशी राहते, हॅप्लॉईड असते. म्हणजे ही जी पेरेंट सेल आहे यामध्ये दोन क्रोमोझोम्स असेल, तर डॉटर सेलमध्ये किती क्रोमोझोम राहणार, एक एक. याच्यामध्ये दोन अलील्स आहेत, तर डॉटर सेल म्हणजे हे जे गमिट्स आहे यामध्ये किती राहणार आहे अलील्स, एक एकच राहणार. एक याच्यामध्ये कॅपिटल टी गेला, कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकमेकांपासून सेपरेट झाला, एका गॅमिटमध्ये कॅपिटल टी आला, दुसऱ्या गॅमिटमध्ये स्मॉल टी आला. बघा परत बघा, लॉ ऑफ सेग्रिगेशन, द लॉ स्टेट्स दॅट वेन हायब्रिड F1 फॉर्म्स गॅमिट्स ऑल दी अलील्स सेग्रिगेट. सेग्रिगेटचा अर्थ काय सांगितलं मी तुम्हाला, सेपरेट फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून काय झाले ते सेपरेट झाले, सेग्रिगेट गेले, सेग्रिगेट झाले. अँड आणि एंटर इन टू डिफरंट गॅमिट्स, वेगवेगळ्या गॅमिट्समध्ये ते एंटर झाले. कॅपिटल टी वेगळ्या गॅमिटमध्ये गेला आणि स्मॉल टी वेगळ्या गॅमिटमध्ये गेला. मग आपण असं बघितलं तर इथे दोन गॅमिट्स तयार झाले. आपण जर असं कन्सिडर केलं की इथे दोन गॅमिट्स तयार झाले, दोन दोन, मग एकामध्ये कॅपिटल टी गेला आणि एकामध्ये स्मॉल टी गेला. द नेक्स्ट पहा, द गॅमिट्स फॉर्म आर प्युअर, गॅमिट्स फॉर्म आर प्युअर. गॅमिट्स कसे आहे, तयार झालेले प्युअर आहे. प्युअर का बरं, कारण की या गॅमिटमध्ये फक्त टॉलसाठी कॅपिटल टी आहे आणि या गॅमिटमध्ये डॉर्फसाठी काय आहे, स्मॉल टी. याच्यासोबत दुसरा याला भेसळ करणारा दुसरा अलील याच्यामध्ये नाही, म्हणून हा गॅमिट जो आहे तो टॉलसाठी प्युअर आहे आणि हा जो गॅमिट आहे तो डॉर्फसाठी प्युअर आहे. द गॅमिट्स फॉर्म आर प्युअर इन दॅट दे कॅरी ओनली वन अलील, दे कॅरी ओनली वन अलील, वन एका कॅरेक्टरसाठी एकच अलील आहे. याच्यासोबत आणखी बाकीचे अलील असतील ना, पण मेंडलनी एका वेळेस एकच कॅरेक्टर कन्सिडर केलं. कोणतं कॅरेक्टर कन्सिडर केलं इथे, हाईट ऑफ प्लांट. तर हाईट ऑफ प्लांटसाठी हा गॅमिट प्युअर आहे आणि हा सुद्धा गॅमिट काय आहे, प्युअर, कारण की हाईट ऑफ प्लांटसाठी याच्याकडे कॅपिटल टी आहे आणि हाईट ऑफ प्लांटसाठी याच्याकडे काय आहे, स्मॉल टी आहे. द गॅमिट्स फॉर्म आर प्युअर इन दॅट दे कॅरी ओनली वन अलील ईच, वन अलील ईच म्हणजे एका कॅरेक्टरसाठी एका ट्रेडसाठी एकच अलील आहे एका गॅमिटमध्ये. सो आयदर डॉमिनंट अलील ऑर रिसेसिव अलील. जर आपण बघितलं तर इथे या गॅमिटमध्ये काय काय आहे, कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी हा डॉमिनंट अलील आहे, आणि या गॅमिटमध्ये काय आहे, स्मॉल टी आहे, स्मॉल टी काय आहे, रिसेसिव अलील आहे. तर एक तर डॉमिनंट अलील असेल गॅमिटमध्ये किंवा रिसेसिव अलील असेल. हेन्स म्हणून या लॉला काय म्हणतात, हेन्स धिस लॉ इज ऑल्सो डिस्क्राईब्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. म्हणून या लॉला काय म्हणतात, हेन्स धिस लॉ इज ऑल्सो डिस्क्राईब्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. म्हणून या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स म्हणतात, कारण की या गॅमिट्स हे कसे राहतात, प्युअर राहतात. नेहमीच गॅमिट्समध्ये एका कॅरेक्टरसाठी एकच जीन किंवा एकच अलील प्रेझेंट असतो, म्हणूनच या लॉला म्हणतात लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स. तर इथे संपला आपला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमिट्स.